हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। संसदेमध्ये पंतप्रधान मोदींच्या भाषणादरम्यान विरोधकांचा गदारोळ, मणिपूरला न्याय द्या, विरोधक आक्रमक, जोरदार घोषणाबाजी, गोंधळ खपवून घेणार नाही लोकसभा अध्यक्षांनी सुनावलं। हिंदूंवर खोटा आरोप लावण्याचं षडयंत्र, संसदेमध्ये हिंदूंना हिंसक बोललं गेलं हेच का तुमचे संस्कार, पंतप्रधान मोदी राहुल गांधींवर संतापले। काँग्रेसने पराभवाचा विक्रम केलाय, लागोपाठ तिसऱ्यांदा काँग्रेस 100 आकडा गाठू शकली नाही, मित्रपक्षांचीही मतं खाल्ली, पराभवाचं आत्मचिंतन करा, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला खोचक सल्ला। मोदी सरकार अल्पमतात, 405 नारा दिला पण 240 खाली जागा आल्यात, त्यापैकी 50 जागा चोरल्यात, आम्ही कोर्टात जाणार, खासदार संजय राऊतांचा इशारा। आई बहिणींचा अपमान झाला असल्यास पक्षप्रमुख म्हणून महाराष्ट्रातील महिलांची माफी मागतो, अंबादास दानवेंच्या शिवीगाळ प्रकरणानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडून माफी। तर सभागृहातील शिवीगाळ अंबादास दानवेंना भोवली, विधान परिषदेतून 5 दिवसांसाठी निलंबन, विरोधकांची जोरदार घोषणाबाजी, दानवेंनी प्रसाद लाड यांना केली होती शिवीगाळ। प्रस्ताव आल्यास त्यावर चर्चा करणं आवश्यक, षडयंत्र रचून विरोधी पक्षनेत्याला निलंबित केलं, अंबादास दानवेंच्या निलंबनानंतर ठाकरेंची टीका। सभागृहाच्या डेकोरमसाठी माझी दिलगिरी व्यक्त करण्याची तयारी होती पण वैयक्तिक माफी मागणार नाही, माझं निलंबन हे अन्यायकारक, अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। अंबादास दानवेंकडून आई बहिणीवरून शिवीगाळ, ठाकरेंना मान्य आहे का, प्रसाद लाड यांचा सवाल। प्रसाद लाड विधानभवनामध्ये भेटले म्हणून शिवीगाळ, बाहेर भेटले असते तर प्रसादला प्रसाद दिला असता, अंबादास दानवे भूमिकेवर ठाम, वाद वाढण्याची शक्यता। हिंमत असेल तर बाहेर येऊन बोर्ड तोडून दाखवा, आम्ही बांगड्या भरलेल्या नाहीत, अंबादास दानवेंच्या वक्तव्यानंतर प्रवीण दरेकर आक्रमक। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी एकूण 14 उमेदवारांचा अर्ज, भाजपकडून 5, शिंदेगड दादा गटाकडून प्रत्येकी 2, ठाकरे काँग्रेसकडून प्रत्येकी 1, 2 अपक्ष अर्ज, तर पवारांचा शेकापच्या जयंत पाटलांना पाठिंबा। जयंत राव तुम्ही नकली वाघांसोबत आहात, असली वाघांसोबत या, विधानसभेत मुख्यमंत्री शिंदेंचा जयंत पाटील यांना टोला। ज्यांना सख्खे भाऊ समजले नाहीत त्यांना लाडकी बहीण योजना कशी समजणार, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा। लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात, छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि बुलडाण्यामध्ये अर्ज भरण्यासाठी महिलांची गर्दी। लाडकी बहीण योजनेसाठी स्टॅम्प पेपर, उत्पन्नाचा दाखला, मूळ निवासी प्रमाणपत्रासह अन्य कागदपत्र आवश्यक, कागदपत्र जमा करण्यासाठी तलाठी कार्यालय, महा ई सेवा केंद्रांवर महिलांच्या रांगा। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांची भेट, विधानभवनातील लॉबीमध्ये दोघांची भेट। विधानभवनात प्रवीण दरेकर, मिलिंद नार्वेकर यांची भेट, दरेकर आणि नार्वेकरांच्या भेटीचा व्हिडिओ व्हायरल। संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी दिवेघाटात, अवघड दिवेघाट पार करत वारकरी सासवडला पोहोचणार, माऊलींची पालखी आज सासवड मुक्कामी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।